आज 22 जून 2022 आता लगेच दुपारनंतर महाराष्ट्राच्या या भागांमध्ये मध्यम ते जोरदार, काही भागांमध्ये मुसळधार, तर काही भागांमध्ये अतिमुसळधार, तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आत्ताची आणि महत्त्वाची अपडेट आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. आजपासून वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे. आजपासून पाऊस जोर धरणार आहे. बऱ्याच भागामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. ज्या भागामध्ये पावसामध्ये खंड होता त्या भागांमध्ये सुद्धा आज खूप जोरदार पावसाची शक्यता आहे. छोटी अपडेट आहे मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओची अपडेट पाहिजे असेल तर बेल आयकॉन पण प्रेस करा. तर मित्रांनो, आता लगेच दुपारनंतर आपण स्क्रीनवर बघू शकता या परिसरामध्ये खूप जोरदार पाऊस, तर तुरळक भागामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता नाशिक, सिन्नर, निफाड, कोपरगाव, येवला, मनमाड, वैजापूर, तालवड यातल्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार, तर काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो. तर या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मित्रांनो आता लगेच दुपारनंतर पावसाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. काही काही भागामध्ये हलका मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. काहीसा प्रभाव उत्तर महाराष्ट्रामध्ये जरी कमी असला तरी पण काही काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता धाडगाव, शेंदवा, शिरपूर, नंदुरबार, धुळे, साक्री या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे, जळगाव या 3 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी राहील, परंतु भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर सर्वाधिक राहील, तसेच नगरच्या काही भागामध्ये खूप जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक, सिन्नर, निफाड, येवला, कोपरगाव, वैजापूर या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. संगमनेरच्या काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल, तर तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. त्यामध्ये संगमनेरमधील अकोला, इकडं शमशेरपूर, नांदूर, शिंगोटे वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर अहमदनगरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर आहे, तो खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये काही पुण्याचा भाग आहे, काही नगरचा भाग आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता सुपे, सुरेगाव, रालेगाव, शिरूर, मत, तसेच इकडं परगाव, सुद्रीक वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, तर परगाव, सुगरीत, मत, बोरी, श्रीगोंदा वगैरे हा परिसर आहे. या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो. खूप दौंड आणि दौंडच्या आसपासच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळेल. बारामतीमध्ये मध्यम ते जोरदार पाऊसची शक्यता आहे. फलटण, लोणारमध्ये हलका मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. तर एकंदर विचार करता आपण स्क्रीनवर बघू शकता नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो बहुतांश भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. त्यामध्ये नगर शहर, नगर शहराचा आसपासचा परिसर, तर तसेच इकडं पाथर्डी, बीडलगतचा जो काही भाग आहे, पैठण वगैरे या परिसरामध्येसुद्धा बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे विभागामध्ये पुणे जिल्हा आणि पुण्याचा आसपासचा परिसर, तसेच काही सोलापूरचा भाग आहे, इथे पंढरपूर, इंदापूर वगैरे, बारामती, काही पुण्याचा भाग आहे, या परिसरामध्येसुद्धा मध्यम ते जोरदार तर ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. आता लगेच दुपारनंतर मित्रांनो या भागांमध्ये पावसाचे वातावरण होण्याची शक्यता आहे. तसेच इतरत्रसुद्धा महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. कोकण किनारपट्टीला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी लगतच्या भागामध्येसुद्धा मध्यम ते जोरदार. नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये मुसळधार, तुरळक भागामध्ये अतिमुसळधार, नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार, तर काही काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. औरंगाबाद विभागामध्ये काहीसा पावसाचा प्रभाव कमी बघायला मिळेल. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, तसेच बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, तरी पण मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. नागपूर विभागामध्ये पावसाचा प्रभाव आपल्याला बऱ्याच भागामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळेल. त्यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता. जोरदार स्वरूपाचा पाऊस बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतो. अमरावती विभागामध्ये सुद्धा वाशिम आणि यवतमाळच्या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ठिकठिकाणी असणार आहे. अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा काहीसा पावसाचा प्रभाव कमी आहे, तरी पण ठिकठिकाणी पावसाचे वातावरण बघायला मिळेल. बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता या परिसरामध्ये असणार आहे. मुख्यत्वे करून पावसाचा जोर हा जो पट्टा दिसतो या पट्ट्यामध्ये बहुतांश भागामध्ये जास्त असेल. नागपूर विभागामध्ये सुद्धा नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली सर्वच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चला भेटूया शेकडोसोबत. तोपर्यंत नमस्कार.